पोलीस स्टेशनमध्ये पोलीस अधिकाऱ्याला नेमप्लेट कुठे आहे हे विचारणाऱ्या मनसेच्या पदाधिकाऱ्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केलाय. शासकीय कर्मचाऱ्यांवर काम करताना होणारे हल्ले रोखण्यासाठी शासनाने चांगला कायदा निर्माण केला असला तरीही या कायद्याच्या आड पोलीस कशा प्रकारे मनमानी करत आहेत हे वास्तववादी चित्र यावरून दिसून येतं. पोलिसांच्या या मनमानी विरुद्ध मनसेच्या पदाधिकाऱ्याने चक्क पोलीस स्टेशन बाहेरच आमरण उपोषण सुरू केलंय. वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात मनसेच्या पदाधिकाऱ्यावर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या ड्रेसवर नेमप्लेट का नाही हे प्रश्न विचारल्यावर त्यांच्यावर चक्क शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हाच दाखल करण्यात आला. वसईचे मनसे शहर प्रमुख सोनल डिकुना हे वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात दिनांक 9 जानेवारीला एका कामासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना पोलीस ठाण्यात खाकी ड्रेसवर पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास गार्डे हे बसलेले दिसले. त्यांनी घातलेल्या ड्रेसवर त्यांच्या नावाची आणि हुद्द्याची माहिती दर्शवणारी नेमप्लेट नसल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. त्यांनी लगेच आपला मोबाईल चालू करून याबाबत त्या पोलीस अधिकाऱ्याला विचारणा केल्यावर पोलिसांनी सोनल डिकुनावरच भारतीय दंड कलम 353, 506 तसेच कलम 3 शासकीय गुपिते अधिनियम सहकलम 112, 117, 120 महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल केला. वसई विरार शहरात तोतया पोलिसांनी लोकांना लुबाडण्याचे गुन्हे वाढत आहेत. अशा वेळी एका सामान्य नागरिकाला पोलिसांची नेमप्लेट विचारण्याचा हक्क नाही का आणि त्याबाबत विचारल्यावर चक्क गुन्हे दाखल होत आहेत. याबाबत आश्चर्य व्यक्त करून पोलीस आता कायद्याचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप करून डिकुनांनी चक्क पोलीस स्टेशन बाहेरच आमरण उपोषणाला सुरुवात केली. सर, सर्वात पहिलं प्रथम मी तुमच्या माध्यमातून घोषणा करू इच्छितो की आजपासून आतापासून मी आमरण उपोषणाला बसलेलो आहे. पोलीस चौकीमध्ये जी दादागिरी चालू आहे, सगळेच पोलीस नाही आहेत पण काही पोलीस असे आहेत ज्यांनी आपली दादागिरी लावलेली आहे, गुंडगिरी लावलेली आहे. एक 9 तारखेची घटना आहे ज्याच्यामध्ये एका मुलाच्या 14 वर्षाच्या बहिणीला मारहाण करण्यात आली आणि त्याची FIR देण्यासाठी ते इथे आलेले पण त्यांची FIR घेतली गेली नाही. विचार करा किती लाजीरवाणी गोष्ट आहे. आणि त्या मुलाचा पक्ष मांडण्यासाठी मी इथे जेव्हा पोलीस चौकीमध्ये येतो तेव्हा इथले ठाणे अंमलदार विदाऊट नेमप्लेट बसलेले DK बासू वर्सेस स्टेट ऑफ वेस्ट बेंगॉल, सुप्रीम कोर्टाचे ते जी रुलिंग आहे त्याच्यामध्ये स्पष्ट भाषेमध्ये आदेश केलेला आहे का पोलीस चौकीमध्ये हजर असलेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या वर्दीवर त्यांची नेमप्लेट विजिबल असली पाहिजे त्यांच्या पदासह. तरी देखील ते सुप्रीम कोर्टाच्या आदेश इकडे पालन करत नाही आहेत. म्हणून मी माझा मोबाईल काढला आणि मी त्यांची शूटिंग केली का साहेब तुम्ही तुमची नेमप्लेट का लावली नाही आहे. तर मला सांगताय तुला काय करायचं आहे ते कर, तुझ्यावर गुन्हा दाखल करतो. आणि हे सर्वांनी सर्व लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितलेलं आहे